मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओचा विषय एकदम भारी, शिकवताना कमवा किंवा लर्न अँड अर्न किंवा अर्न व्हाईल यू लर्न. मित्रांनो खूप महत्वाची कन्सेप्ट आज मी घेऊन आलो आहे. आपला चॅनल सबस्क्राईब करा. मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमच्या या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. बेस्ट व्हिडिओ आहे, पूर्ण बघा, इतरांनाही शेअर करा, खूप शिकायला भेटेल. मित्रांनो इंजिनिअरिंग करताय, कॉलेज करताय, मेडिकल करताय, बी ए बी कॉम करताय, बी एस सी करताय, ग्रॅज्युएशन करताय, काय करताय ना, त्यावेळी आपण शिकता शिकता काहीतरी अर्निंग करायला पाहिजे. ही अर्निंग करोडपती होण्यासाठी नाही करायची, किंवा आपल्याला जेवढा पगार असतो 50,000-60,000 तेवढाही तुम्हाला भेटणार नाही, त्यासाठी नाही करायचं. पण एक आपल्याला रिअल लाईफ कळाली पाहिजे. रिअल लाईफ काय आहे, स्वतःच्या पैशावर जगताना किती त्रास असतो माणसांना. आपण सध्या घरच्यांच्या पैशावर जगतोय, घरच्यांच्या पैशावर काही टेन्शन राहत नाही. एक सिगरेट मारली तरी ती फ्रीमध्ये घरून 10 रुपये आले त्याच्यावर मारतो. पण एकदा जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमवून मग सिगरेट मारायचा प्रयत्न करा, मारणार सुद्धा नाही. तुम्हाला माहिती आहे घाणेरडी सवय, व्यसन करून माझं आयुष्यही बर्बाद होतंय आणि त्यासाठी माझे 10-20 रुपये काय प्राइस मला माहित नाही, ते माझे वाया जात आहे. हे अक्कल येण्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्या पैशावर कसं जगायचं हे कळावं तुम्हाला. यामुळे तुम्ही शिकताना कमवाय शिकताना कमवायला शिका. मित्रांनो कसं आहे बघा, आत्ताचा जो काळ आहे आपण खूप गोष्टी असतात रिअल लाईफ मध्ये. तुम्हाला 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग झाली किंवा ग्रॅज्युएशन झालं, कुठलंही झालं, तुम्हाला त्याच्यानंतर तर कमवायचंच आहे. पण त्यावेळी जो त्रास होणार आहे, सुरुवातीचे काही काळ खराब जातात, तो आत्तापासून आपल्याला कव्हरअप झाला पाहिजे. यासाठी काय करायचं मी पुन्हा एकदा सांगतो आहे, इंजिनिअरिंग एक्सटर्नल करा हे मला म्हणायचं नाहीये, दिस इज रॉंग थिंग. कारण त्याने आपले पर्सेंटेज डाऊन होत आहे. पर्सेंटेज जर डाऊन होता, जे मुलं एक्सटर्नल असतात की त्यामुळे पर्सेंटेज डाऊन होता, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे काय होतंय, सीजीपीए डाऊन होतो, टक्केवारी डाऊन होते, चांगल्या कंपन्यांचे प्लेसमेंट भेटत नाही. पण जे मुलं रेग्युलर आहे, रेग्युलरचा ऑब्व्हियसली तो फायदा होतो, दररोज कन्सेप्ट शिकताय, हुशार होताय, उद्या इंटरव्ह्यू क्रॅक होणारे, कंपन्यांना ग्रो करणारे, चांगले पर्सेंटेज, चांगले पॅकेजेस हे रेग्युलरच्याच मुलाला भेटतात. एवढा तर आतापर्यंतची हिस्ट्री आहे, हे ट्रू आहे. मोठे मोठे पॅकेजेस रेग्युलर मुलाला भेटतात, एक्सटर्नल नाही. पण मला काय सांगायचंय, शिकता शिकता काहीतरी आयडियाज, काहीतरी गोष्टी अशा करा की ज्यातून थोडीफार अर्निंग होईल. म्हणजे तुम्हाला महिन्याला 1,00,000 रुपये किंवा 10-20,000 रुपये नाही म्हणते, 5-1,000 रुपये, 4-5,000 रुपये, 2,000 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000, 4,000, 5,000 कमवले तरी लई झाले. हे मी सांगतोय काय काय करू शकतो आपण, हजारो गोष्टी. तुम्ही हुशार आहात, आता ग्रॅज्युएशनला कॉलेजला तुम्ही लहान पोरांचे क्लासेस घेऊ शकता, घरी घ्या, तुमच्या रूम मध्ये घ्या, हॉस्टेल्स मध्ये घ्या किंवा त्यांच्या ठिकाणी जाऊन पर्सनल ट्युशन्स घ्या. पर्सनल ट्युशनचे फार पैसे भेटतात. एका मुलाची समजा एका वर्षाची एका विषयाची फी 5,000 असेल तर पर्सनल ट्युशनची तुम्ही 20,000-20,000 घेऊ शकता. 8वी-9वी-7वीचे क्लासेस घ्यायला तुम्हाला काय अवघड आहे. मुलं मुली कोणी घेऊ शकता, कुठे घेऊ शकता, ऑनलाईन. ऑनलाईन कितीतरी आपण बघतो की फ्रीलान्सिंगच्या आपल्याकडे गोष्टी असतात, त्या आपण देऊ शकतो. युट्यूब चॅनल चालू करा, कितीतरी गोष्टी आहे. कितीतरी तुम्हाला लिहिता येत असेल तर न्यूजपेपरवर लिहू शकता. कितीतरी ब्लॉग्स असतात ते पेड असतात, त्यांना रायटर कॉन्टेंट रायटर पाहिजे असतात, तिथे तुम्ही लिहू शकतात. अजून आपण म्हटलं एखाद्याला समजा शरीरसौष्ठवाची चांगली व्यायामाची सवय, चांगली बॉडी असेल तर जिम मध्ये जाऊन ऍज अ एक कोर ट्रेनर म्हणून वर्कआउट करा. किती गोष्टी आहेत त्या करू शकता तुम्ही. क्लासेस मध्ये जाऊन त्यांना रिसेप्शन वगैरे वेगवेगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते, तिथे जा, तिथे त्या गोष्टी करा. नंबर ऑफ थिंग्स तुम्ही करू शकता. एव्हा ना आमच्याकडे पण काही मुली होत्या, आतापर्यंत पण आहेत, कंटिन्यू असतात की आम्ही कुणाला कुणाला तरी आपल्या स्टुडंटला लर्न अँड अर्निंगची संधी देत असतो. कितीतरी मुलं आपल्या प्रत्येक ब्रांचेसला करतात काम आपल्या रेग्युलर स्टाफ व्यतिरिक्त. मी स्वतः माझं उदाहरण देतो. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, थर्ड इयरला होतो, आमचा कॉलेजचा टाइम होता 8:45 ते 2:15 आणि त्यावेळी मी 2:15 नंतर जेवण मी वगैरे झालं की 4 ते 6 7 पर्यंत शालेय मुलांचे क्लासेस घ्यायला एका संस्कार कोचिंग क्लासेस होता, तिथे क्लासेस घ्यायला सुद्धा जायचो. सो हे आश्वीमध्ये होते, आश्वी राहुरी त्या भागामध्ये, आश्वी नावाचं गाव आहे, अजिंक्य रहाणे यांचं मामाचं गाव, आपले क्रिकेटर. तो तिथे जायचो. मला सांगायच्या गोष्टी आहे की मी सुद्धा लर्निंग करायचो. मला भेटायचे 1,200 रुपये त्यावेळी, 1,200 रुपये पण ते खूप होते, माझी जो मेसचा खर्च तो असंच निघून जायचा. सो अशा गोष्टी तुम्ही करू शकता. सायबर कॅफेमध्ये जा, तिथे कामं करा. मॉलमध्ये जा, 2-3 तास मॉलमध्ये वर्कआउट करा. तुम्हाला ऍटलीस्ट 4 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला ते रिअल लाईफ मध्ये यायचंच आहे. मग त्यावेळी तुम्हाला ज्या अडचणी येणार आहे, स्वतःचे पैसे कमवले किती त्रास होतो हे शिकायला तर भेटेल. मॅगडी मध्ये जा, मॅगडी मध्ये माझा मित्र कितीतरी वर्ष काम केलं, त्यांनी कॉलेज करून संध्याकाळी माझ्यामध्ये 7 ते 10-11 पर्यंत बंद होतं, तोवरपर्यंत तो नाईट शिफ्टला वन स्लीप करायचा फक्त नाईटची अशी. आणि त्याच्यामध्ये त्याला खूप चांगले पैसे भेटायचे, जेवण तिथेच होऊन जायचं किंवा बाहेर पण करायचं. आणि त्याच्यानंतर आज तो खूप खूप चांगला यायला आहे, त्याला 22 लाखाचं पॅकेज आहे. यस मेकॅनिकल इंजिनियर आहे असं, सॉरी ENTC इंजिनियर आहे असं नाही की तो
आयटी इंजिनियर, आयटी मध्ये तर हातातच, बाकी ठिकाणी सुद्धा आहे. सो ह्या लर्निंगच्या गोष्टी आपल्याला हे करता करता शिकायच्या आहे, पण ह्या करता करता आपले जर पर्सेंटेज किंवा सीजीपीए डाऊन होत असेल तर मग नाही करायचंय. हे मेंटेन करून आपल्याला हे करता आलं तरच करायचंय. कारण सगळे उद्योग केले आपले हे कशासाठी करतोय आपण, जॉब्स वगैरे ह्या गोष्टी, लर्निंग अर्निंग कशासाठी करतोय. कॉलेजमध्ये अर्न अँड लर्निंग स्कीम्स असतात, तिथे जाऊन पण तुम्ही डॉक्युमेंटरी वगैरे भरपूर सारे काम असतात तिथे करू शकता. हे कशासाठी करतोय आपण, की आपल्याला चांगलं ग्रेटर नॉलेज, आपल्याला रिअल लाईफ व्यवहारिक नॉलेज आलं पाहिजे, नंतर आपल्याला करिअरमध्ये मोठा पैसा कमावता आला पाहिजे, यासाठी आपण आता त्या गोष्टी शिकतोय. पण याच्यासाठी, पण मोठा पैसा कमावण्यासाठी सगळ्यात महत्वाची आधी पायरी ही आहे पर्सेंटेज आणि सीजीपीए. हे जर डाऊन होत करून हे जर होत असेल तर मग हे स्किप करा. हे जर मेंटेन करून तुम्हाला जर हे करता आलं तरच करा. येस, पण चांगली जिद्द ठेवली. मी मागे व्हिडिओ बनवला होता आयडियल रुटीनचा, तो बघा, ती व्हिडिओ फॉलो केली, चांगली जिद्द ठेवली, आमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या टचमध्ये राहिले, तर नक्की तुम्ही चांगले सीजीपीए घेऊन चांगले पर्सेंटेज कमवून, कारण हे नसले तर मग नुसते हे व्यवहारिक नॉलेज कमवलं पण पर्सेंटेज सीजीपीएच नाहीये, चांगली कंपनी इंटरव्ह्यूला बसू देणार नाही, आपण क्रायटेरियात बसतच नाही. सो आधी हे आहे, दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. सो हे करता करता हे करता आलं तरच करायचं. क्लिअर? सो लक्षात ठेवा, या गोष्टी फॉलो करा, स्वतःला डेव्हलप करा. कितीतरी गोष्टी शिकू शकता, डान्स क्लासेस घ्या, डान्स येतात तर डान्स क्लास घ्या, ते जमेल तुम्हाला. इंग्लिश बोलायला शिकवा लोकांना, वेगवेगळ्या भाषा शिकवा. तुमची काय स्पेशालिटी आहे ते करा. मेकॅनिकल इंजिनियर आहे, एखाद्या ठिकाणी जा, एखाद्या कंपनीत जा, तिथे कोवर्कर म्हणून काम करा, एखाद्या गॅरेजमध्ये जा, जा ना, काय हरकत आहे. हात काळे होते म्हणून नाही, तुम्हाला ती मशीन तर कळेल, ती गाडी कशी चालते ह्या गोष्टी कळेल. इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना, काय सांगू. जे आयटी कॉम्प्युटरचे मुलं आहेत त्यांनी सॉफ्टवेअर कंपन्या आहेत छोट्या छोट्या, मोठ्या कंपनीत आपल्याला घेणार नाही, छोट्या कंपनीत जा, तिथे फ्री काम करा. थोडे दिवस त्यांना आवडलं, तुम्हाला अक्कल येईल, थोडी नॉलेज येईल की काहीतरी आहे हे आपल्याला करणं गरजेचं आहे. कोणीतरी सर आपल्याला हक्काने सांगताय, आपण तर असेच जातोय वाया. सो या गोष्टी होण्यासाठी ह्या गोष्टी करा. येस, सो हे मेंटेन करून आपल्याला जर हे करता आलं तरच करायचं. मी पुन्हा पुन्हा सांगतो, उगाच हवा करायची म्हणून भरपूर मुलं असतं, मी जॉब करतो असे सांगणारे असतात, पण त्याचे पर्सेंटेज डाऊन असतं, त्याचं काही कामाचं नाही. हवा करायची म्हणून नाही करायचं, स्वतःला काहीतरी आयुष्यात शिकायचं आणि पुढे जाऊन मोठे पैसे पॅकेजेस कमवायचे आहे. स्टार्टिंगलाच 10-12 लाख रुपये पेमेंट भेटलं पाहिजे, या वेळेने आपल्याला पासआउट झालेलं स्वतःला बनवायचं. त्यासाठी हे होत असेल तर हे करायचं, हे नसेल होत तर सगळं सोडून द्या. हे जास्त महत्वाचं आहे. येस, सो ह्या गोष्टी मी सांगतो, या फॉलो करा आणि नक्की तुम्ही तुमची इंजिनिअरिंग भारी करा, ग्रॅज्युएशन भारी करा. तसं इंजिनिअरिंग मध्ये कॅडेशन असतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरनं अँड्रॉइड iOS तुमच्या मोबाईलवरनं ऍपल असेल किंवा अँड्रॉइड असेल, आमचं पर्पलाइट ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि त्याच्यावर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, ते घेऊन तुमचे सीजीपीए वाढवा. पर्सेंटेज बघून, व्हिडिओ लेक्चर बघून सब्जेक्ट स्कोरिंग करा. इतर मित्रांनाही सांगा, आम्ही जे शिकवलं ते एकदम भारी आहे, एकदम सोप्या भाषेत, आणि याच पद्धतीने जीव तोडून जीव ओतून तुमच्यासाठी बेस्ट मार्क यावे, सीजीपीए वाढवण्यासाठी आम्ही काम केले. हे करा, सबस्क्रिप्शन घ्या. वाटलं तुम्हाला क्लासेसला यायचंय, तुमचे विषय निघत नाही, त्रास होतो इंजिनिअरिंगमध्ये किंवा अडचणी येतात, या ऑफलाईन क्लासला या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा, विचारा कुठे आहे, काय बॅचेस आहे, या, तुमची इंजिनिअरिंग भारी करून देऊ. सो एवढ्या गॅरंटीने मी सांगतो, ज्या ज्या गोष्टी मी सांगतो त्या फॉलो करा. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, डाऊट असेल कमेंट करा, कारण माझी प्रत्येक व्हिडिओ असो, M3 विषय असेल तर तुम्हाला माहिती की M3 माझ्या पुढे नसतो. M3 म्हणजे पूर्ण तोंडपाठ आहे माझं. M3 तुम्ही कसे असा, वेडे असा, काही येत नाही तुम्हाला, पुस्तक बघून भीती वाटते, झोप लागते, -3, +2 येत नाही, काहीच येत नाही. 8वीचा पोराला माझ्या समोर बसवतो, M3 मी पास करून दाखवली, मी गॅरंटी देतो, हे शब्द लक्षात ठेवा माझे. तर तुम्ही तर इंजिनिअरिंगच्या, तो तुम्ही पासच होणार. सो M3 टेन्शन असेल तर याच, पण या ज्या ऑदर मी ज्या तुमच्या डेव्हलपमेंटसाठी दररोज व्हिडिओ देतो, एवढे मेहनत करतो, या गोष्टी खूप महत्वाच्या, याला मनापासून फॉलो करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबत आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्यालाही फॉलो करा, कारण वेगवेगळ्याचे कॉलेजचे प्रोफेसर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठे मोठे ऑफिसर्स, प्रिन्सिपल लोक आपल्या क्लासेसवर येतात, कारण आपलं काम तेवढं मोठं आहे, त्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, ते येतात. असंच जनरली क्लासेसवर कोणी प्रिन्सिपल कॉलेज येत नाही, क्लासेस आणि कॉलेजचे वाकडं असतात, आपल्याकडे येतात, कारण त्यांना माहिती आहे यांची ग्रोथ तशी आहे, मुलांसाठी काम करते, आपल्या इंजिनियरसाठी काम करतात, म्हणून येतात, आम्हाला अप्रिसिएट करतात. सो तुम्ही सुद्धा करा, व्हिडिओ शेअर करा, डाऊट असेल लिहा, ओके, पर्पल ऍट जॉईन करा, क्लासेसमध्ये करा किंवा ऍप्लिकेशन मध्ये करा. नक्की इंजिनिअरिंग आपण भारी करू, भारी करिअर सेट करू. डाऊट आले माझ्याशी बोला, काउन्सिलिंग घ्या, मी तुमचे नक्की अडचण सॉल्व्ह करेल. थँक्यू.